जमीन प्रकारात न्याय द्या, अन्यथा 1 नोव्हेंबरला आत्मदहन करणार अब्दुल रशीद शेख। बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा। कोगनोळी येथील सर्वे क्रमांक 757 या जमिनीची बोगस वारसा डायरी बनविण्यात आली आहे। ऑनलाइन उतारेही गायब झाल्याचे दिसून येते। गैरप्रकार उघडकीस आल्यावर आपण याबद्दल रीतसर तक्रार देऊन प्रशासनाकडे दाद मागितली आहे, मात्र या प्रकरणी माझ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला असून प्रशासनाने न्याय द्यावा। शिवाय संबंधित दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व प्रशासकीय अधिकारी लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावा। 1 नोव्हेंबरपर्यंत मला जमिनी संदर्भात झालेले फसवणुकीत निप्पाणी तहसीलदार कार्यालयाकडून न्याय मिळाला नाही तर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मैनुद्दीन अब्दुल रशीद शेख व मोहम्मद तबी अब्दुल रशीद शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। या संदर्भात निप्पाणी ग्रामीण पोलिसातही तक्रार दाखल केली आहे, मात्र त्यावरही निकाल झालेला नाही। कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने लेखी माहिती मागवली तरी त्यावर उत्तर आले नाही। अखेर माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केल्यावर कोरोनाचे कारण देण्यात आले आहे। एखाद्या गरीब शेतकऱ्याची निप्पाणी तहसील कार्यालयाकडे वारंवार फसवणूक होत आहे व प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शेख यांनी माध्यमांसमोर केलेला आहे। या शेती प्रकरणात त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी शेख हे करीत आहेत। बरेच दिवस झालं सर्वे नंबर 757 संदर्भामध्ये मी फ्रॉड जी केस तहसील निप्पाणीमध्ये जे फ्रॉड झाले त्या संदर्भामध्ये आम्ही न्याय मागण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु DC ऑफिसमध्ये आम्ही न्याय मागितला, असिस्टंट कमिशनर ऑफिसमध्ये न्याय मागितला, सगळे डॉक्युमेंट आमचे फेवरमध्ये असताना, कोर्टाचे काही निकालही आमच्याकडनं असताना, रिग्रँट रेथा ऑर्डर असताना देखील इथं चुकीच्या पद्धतीनं इथं कारभार निप्पाणी तहसील ऑफिसमध्ये केला जातो आहे। आणि मुळात म्हणजे ही एक फार मोठी चेन आहे जी भ्रष्टाचार हे करत आहेत, पॉलिटिकल दबावही घेत आहेत, प्रशासन कुठल्याही पद्धतीचं खाली तर म्हणजे लक्ष द्यायला तयार नाही आहे। मुळात म्हणजे ऑनलाईन उतारातनं डायऱ्या गायब करणे, चुकीची RTI माहिती देणे, त्याच पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटमधकडनं पण जे डॉक्युमेंट इथं तहसील ऑफिसला पाठवलेले आहेत ते पण सगळं ऑफिस डॉक्युमेंट टोटली इथं फ्रॉड आहेत हे पूर्णपणे आपल्याकडे प्रूफ्स पण आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं जे तहसील ऑफिसमध्ये निर्णय घेतला जात नाही आणि वरून प्रशासकीय ऑफिसमधनं पण ह्यांच्यावर कारवाई काही केली जात नाही, हे खंत आहे या गोष्टीचं। आणि त्याच्यामुळे आपल्या निप्पाणी भागामध्ये सीमा भागामध्ये असे भ्रष्टाचाराचे प्रकारे वाढत चाललेले आहेत। येत्या 1 नोव्हेंबरला कर्नाटक राज्यस्व दिवस आहे, त्याच्या आतमध्ये जर हिने आमचा भ्रष्टाचार हिने आपला थांबवून जर आम्हाला न्याय जर त्या लोकांनी जर का नाही दिला तर आम्ही जिल्हाधिकारी ऑफिससमोर आम्ही आत्मदहन करून घेऊ असा आम्ही इशारा त्यांना देतो। परंतु सर्वसामान्यांना होणारा त्रास हे पूर्णपणे रोखला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना त्रास द्यायचं काम हिने करत आहेत, हिने पूर्णपणे हे थांबवलं पाहिजे। जर ह्यांनी आपला कारभार जर का सुरळीतपणे न्यायपालिकेवर जर व्यवस्था न्यायपालिका जर हिने जर नाही चालवली, जर कायद्यावरून विश्वास जर लोकांचा जर उठत जर असेल तर हिला हे प्रशासकीय पूर्णपणे जबाबदार आहे आणि अशा प्रशासनावर पूर्णपणे जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी आम्ही त्यांना मागणी करतो आहे। 1 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्याकडे वेळ आहे, जर आमच्या उताराला नाव तिने जर का नाही लावलं, शेतकऱ्यांच्यावर होणारा अन्याय जर का त्यांनी नाही थांबवला तर कर्नाटक राज्यस्व दिवस दिवशी आम्ही जिल्हाधिकारी ऑफिससमोर आत्मदहन करून घेऊ असा आम्ही त्यांना इशारा देऊ। ही फार मोठी चेन आहे ज्याच्यामध्ये फार लोक मोठमोठी लोक यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि तिच्यामुळे हे सगळं भ्रष्टाचाराचे प्रकार हे घडत आहेत। आता तुमच्याकडे सगळे जे तुम्ही डॉक्युमेंट जे काढून घेतला आहे RTI अंतर्गत म्हणा किंवा डायरी उतारा त्यामध्ये तुमची नावं आहेत की नाही? RTI जे आम्ही डॉक्युमेंट आम्ही घेतलो डायरी उतारामध्ये तर ऑलरेडी आमचं नाव हे 2018 उतार काढलं तर त्यामध्ये आमचं नाव निघते, ऑलरेडी आमचं नाव निघते। परंतु तेच ज्यावेळी हे ऑनलाईन उतारात ज्यावेळी 2019 डायरी उतारामध्ये ज्यावेळी गायब झाला आणि आम्ही त्यांना विचारलो की कशासाठी गायब झाला आहे तर तिने कारण दाखवली की डाटा फुल झाला आहे म्हणून, आणि ते पूर्णपणे आहे आपल्याकडे तसं पत्र दिलेलं आहे। डाटा फुल झाला म्हणताना मग सगळ्यांची नावं गायब करण्याचा प्रयत्न म्हणजे हिने म्हणजे केलेला आहे, करप्ट लोकांना सांभाळण्याचं काम हे निप्पाणी तहसील कार्यालयाने केलेलं आहे।